हेलो एवरीवन, अनिल कैंसर क्लिनिक और उनके कैंसर सर्वाइवर सपोर्ट ग्रुप मैत्री परिवार की तरफ से कुछ मीठी बातें का एक और दिलचस्प एपिसोड लेकर मैं प्रीति पुरोहित हाजिर हुई हूँ आपके सामने। और आज हमेशा की तरह एक जबरदस्त कैंसर वॉरियर से आप लोगों की मुलाकात करवानी है। लेट मी वेलकम डॉक्टर प्रज्ञा जोशी फ्रॉम ठाणे। वेलकम प्रज्ञा हेलो जी, हेलो हेलो वेलकम टू प्रीति, कुछ मीठी बातें। थैंक थैंक यू यू फॉर कमिंग ओवर। सो मच फॉर इनवाइटिंग। सो प्रज्ञा जी, आपण आज खूप गप्पा मारणार आहोत आणि मस्तपैकी। लेट मी टेल एवरीवन की डॉक्टर प्रज्ञा जी इज अ होमिओपॅथिक डॉक्टर। शी प्रॅक्टिसेस ऑनलाइन नाउ। शी वॉज अ फुल टाइम प्रैक्टिशनर बिफोर शी वॉज डायग्नोज। सो कन्या जी, बहुत सारी बातें करनी है आपके साथ, बट टू स्टार्ट विथ एक थोडक्यात आम्हाला तुमच्या कॅन्सर डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटच्या जर्नी बद्दल थोडस सांगा ना। हो नक्कीच। आय वॉज डायग्नोज विथ कॅन्सर ब्रेस्ट इन जानेवारी 21। इट वॉज ऑल दी नॉर्मल रुटीन, एवरीथिंग वॉज गोइंग ऑन। एज यू नो, बीइंग डॉक्टर, आय वॉज रेग्युलरली डूइंग माय हेल्थ चेकअप्स आफ्टर 40। देर वॉज नथिंग यू नो विच वॉज ए मिस्ड आउट और समथिंग। सडनली ऑन 7th जानेवारी 21 आई कुड फाइंड अ वेरी स्मॉल, लेस देन अ पीनट साइज लंप इन सेल्फ ब्रेस्ट एग्जामिनेशन। एंड ऑन द सेम डे इट सेल्फ आई डिड माई सोनो मैमो एवरीथिंग। लेटर ऑन ऑल द टेस्ट फॉलोड, बेसिकली आई डिंट इग्नोर इट एंड गॉट इट चेक्ड। देन द डायग्नोसिस वॉज कन्फर्म्ड एंड आई गॉट ऑपरेटेड ऑन 27th of January। सो विदिन 20 days आई वॉज ऑलरेडी यू नो द सर्जरी वॉज ओवर। I was very lucky to have Dr. Anil Arora as my surgeon, who is so positive, and the way he has given me that positivity and strength. So I will be owing always. So it was very fast, and period, as you know, everyone, it was why me, all those things were there. But with the support of my family, friends, and tremendous faith in my treating doctors, I could come out of that tough time, and here I am today talking with you all, लुकिंग sharing my ब्यूटिफुल journey. एज एवर, ब्यूटिफुल एज एवर प्रज्ञा जी। ज्या प्रमाणे तुम्ही हे सगळं सांगतायत, म्हणजे इट साऊंड ऑल्सो सिम्पल, बट ऍज अ फेलो सर्वायवर आय नो इट इज नॉट दॅट सिम्पल। आपली पॉझिटिव्हिटी ठेवणं, मोटिवेटेड राहणं, प्रत्येक कीमोला मोटिवेटेड राहणं आणि ड्रॉइंग इन्स्पिरेशन फ्रॉम कुठेतरी, असं कुठून तरी आपल्याला थोडस इन्स्पिरेशन भेटेल असं आपण नेहमी शोधत राहतो, तर त्याबद्दल थोडस सांगा ना। म्हणजे डिमोटिवेट कधी झालात का? नक्कीच डिमोटिवेशन आले, डिमोटिवेशनचे एपिसोड आले, पण आले तसे गेले पण। त्याचं सगळं श्रेय मी सुरुवात करीन ते माझ्या फॅमिलीपासून। माय हजबंड, माय मदर, हु इज वॉज 70+, स्टील शी इज व्हेरी पॉझिटिव्ह, अँड माय डॉटर ऑल्सो। सो दे हॅव गिव्हन मी सो मच ऑफ स्ट्रेंथ टू फाईट विथ एव्हरीथिंग। अँड आय एम बेसिकली, मेरा टेंडन्सी इज देर, आय एम अ फायटर। आय युजली डोंट गिव्ह अप सो इझिली। दॅट इज हाऊ यू नो माय वॉट यू कॉल टेम्परामेंट वॉट एव्हर इट इज, राईट फ्रॉम दी चाइल्डहुड, दॅट्स वॉट अदर्स सेज। सो दे ऑल मोटिवेटेड इट मी इन दॅट मॅनर, बिकॉज मेनी टाइम्स आय बिईंग अ डॉक्टर, मेनी टाइम्स इट हॅपन्स दॅट यू नो एव्हरीथिंग, तुम्हाला आता सगळं माहिती आहे वगैरे, पण बऱ्याचदा कसं होतं ना की अज्ञानात सुख असं म्हणतात, बऱ्याच बरोबर गोष्टी आहे, समजतात तुम्हाला आणि मग उगाच त्याचं हे होत राहतं। त्यामुळे काही गोष्टी न कळलेल्या बऱ्या असतात, त्याच्यामुळे तो पण एक फॅक्टर होता। परंतु याच्यामध्ये सगळ्यांच्या सपोर्टनी आणि ती पॉझिटिव्हिटी जी मिळाली ना, सो आय सॉ टू इट की आय विल बी अवे फ्रॉम एनी निगेटिव्ह इमोशन्स, न्यूज, एज वेल एज पीपल। अँड आय वॉज व्हेरी राईट लकी
टू गेट सराउंडेड बाय द पीपल हु आर पॉझिटिव्ह अँड हु विल गिव्ह दॅट मोटिवेशन. सो आय फील माय सेल्फ व्हेरी मच लकी. त्यामुळे त्या सगळ्यांचं काय म्हणतो ना, मदत, आशीर्वाद, देवाची कृपा या सगळ्यांनी आय कुड ओव्हरकम अँड आय केम आउट विथ अ व्हेरी डिफरंट पर्सन, डिफरंट वे ऑफ लाईफ, लुकिंग ॲट द लाईफ एज वेल एज यु नो डुईंग थिंग्स. की आधीची प्रज्ञा आणि नंतरची वॉज डिफरंट, विच आय कॅन सेन्स माय सेल्फ अँड मेनी पीपल ऑल्सो से. येस येस येस, आय कम्प्लिटली अग्री प्रज्ञाजी. कारण ही दिस इज वन थिंग विच इज कॉमन अमंगस्ट ऑल कॅन्सर वॉरियर्स. हे मी जितक्या लोकांना भेटले आणि त्यांच्याशी बोलले, दिस इज द मोस्ट कॉमन स्ट्रेट की प्री कॅन्सर अँड पोस्ट कॅन्सर जे व्यक्तिमत्व आहे आपलं, देर इज अ होल ड्रॅमॅटिक शिफ्ट इन आर पर्स्पेक्टिव अँड द वे वी सी लाईफ आफ्टर कॅन्सर. तर ते मी बिलकुल मान्य करते, कारण हे सगळ्यांबरोबर हे झालंय. आणि मला असं वाटतं की पॉझिटिव्हच जास्त झालोय आपण पोस्ट आर ट्रीटमेंट. हा तर माझं एक, तुम्ही त्याबद्दल बोललात तर ते माझ्या मनात होतच की बीइंग अ डॉक्टर युअर सेल्फ, वॉट डू यू थिंक, यू हॅव ऍक्च्युली आन्सर्ड इट, बट इवन देन वॉट डू यू थिंक आर द कॉन्स अँड द प्रॉस. म्हणजे फायदा काहीतरी तर असेलच आणि काहीतरी डिसएडव्हान्टेज पण असेल, मग काय ह्याच्याबद्दल काय बोलणं आहे तुमचं? म्हणजे बिकॉज यू आर अ डॉक्टर युअर सेल्फ, डॉक्टर होण्याचा मेन फायदा म्हणजे यू आर मोर अवेअर ऑफ युअर हेल्थ अँड स्लाइटेस्ट चेंज यू कॅन नोटीस प्रोव्हाइडेड यू डोंट इग्नोर युअर सेल्फ. राईट, त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, विच आय ऑलवेज टेल की नो बडी शुड इग्नोर अ लेडी, रादर नो बडी शुड इग्नोर. त्यामुळे त्याचा एक फायदा. नंतर काय केलं पाहिजे, पटकन काय म्हणतो की सिकिंग दी हेल्प, सिकिंग दी ॲडवाईस, तर ते तो जो अवेअरनेस आहे तो बिईंग अ डॉक्टर इट कम्स अर्ली. नंतर तुमचा ऍक्सेस इझी असल्यामुळे तुमचे समजा कॉन्टॅक्ट म्हणा, फ्रेंड्स म्हणा किंवा काय, ह्याच्यानी तुम्ही डॉक्टरपर्यंत पोहोचायला किंवा काय त्याला जास्त फायदा होतो. याचा अर्थ असा नाही बाकीच्यांचा होत नाही असा, पण मुळात अवेअरनेस लवकर येतो. तर आणि तो बेसिकली आला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि करता कामा नये, हे फार जरुरी. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की मी तर असं खूप, मला असं होऊच नाही शकणार, मला तर सगळं माहिती आहे, आमच्या फॅमिलीमध्ये नाही, असे गोष्ट शेवटी माणूसच आहे डॉक्टर म्हटलं तरी ते येऊ शकतात. पण आता ना, मीन्स इफ आय सी व्हॉट आय एम सीइंग सिन्स लास्ट 4-5 इयर्स, दिस हॅज बिकम सो कॉमन. सो जेनेटिक वगैरे असा एकच रोल ह्याच्यामध्ये आहे असं मला नाही वाटत. म्हणजे आय एम यु नो ट्राईंग टू सी द थिंग्स ऑर इवन आय एम ट्राईंग टू डिस्कस विथ माय टीचर्स, माय कलीग्स. सो कॅन्सर हॅज बिकम क्वाईट प्रिव्हेलंट अँड क्वाईट यु नो रॅम्पंट, लाईक एव्हरी 10 फॅमिलीज इफ यू टेक 2 or 3 दे हॅव इट इन द फॅमिली. सो दिस अवेअरनेस अँड अर्ली डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अर्ली डायग्नोसिसला देर आर सो मेनी कॅन्सर्स वेअर अर्ली डायग्नोसिस येतं, तुम्ही त्याच्यातून पूर्णपणे बरे होऊन येऊ शकता, हे मी बघितलं पण आहे आणि त्याच्या अनुभवात स्वतः अनुभव घेतलाय. तर त्यामुळे मला असं फार वाटतं की त्याचा एक तो फायदा होतो. आणि डिसएडव्हान्टेज म्हणजे असा की बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असतात, त्याच्यामुळे ती भीती पण आधीच येते, जास्त वाईट असतं की अरे हे. त्यामुळे कधी कधी म्हणजे काही, आणि सगळ्यांना ही जनरल सवय असते, आपण वाचतो किंवा काही करतो, तर मी ह्या गोष्टी माझ्या ट्रीटमेंटच्या पूर्ण वर्षभराच्या काळात जास्त चर्चाच केली नाही. आणि माझा ऍक्च्युली दॅट पिरियड वॉज कोविड, एंटायर सेकंड वेव्ह वॉज स्टार्टेड. सो देर आर सो मेनी, January 21 इट वॉज डिटेक्टेड अँड देन फ्रॉम February to August माय किमो, रेडिएशन, एव्हरीथिंग वॉज देर. तर फार अशा गोष्टी म्हणजे ज्यांनी निगेटिव्ह होईल अशा वाचायच्याच नाही जास्त. सो माय हजबंड युज टू रीड अँड युज टू जस्ट इन्फॉर्म, आय सेड व्हॉट एव्हर इज इम्पॉर्टंट आर रिलेटेड यू जस्ट टेल मी. कारण कोविड न्यूज होत्या, म्हणजे प्रत्येक त्याच्याबद्दल तेच बोलणं चालायचं. सो इवन दॅट ऑल्सो यू आर आय मीन ऍक्च्युली एव्हरीबडी इन दॅट स्टेज इज सो व्हल्नरेबल की काहीही ऐकलं ना तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा होतो. त्यामुळे
तर त्या गोष्टी म्हणजे मला अवॉइड करायचं हे सगळ्यापासूनच सुरुवात केलं, अगदी घरापासून बाहेरपर्यंत. सो इट वॉज बेसिकली तो थोडासा टफ टाईम होता की कोविडच्या मध्येच हे आल्यामुळे एव्हरी टाइम यू आर गोइंग टू यु नो फॉर किमो वन्स अ वीक ऑर वॉट एव्हर इट इज, वी हॅव टू डू अँटीजेन टेस्टिंग, मी हु एव्हर इज अकंपनिंग विथ मी, सो ऑलवेज देर वॉज अ फिअर यू माइट गेट अफेक्टेड वॉट एव्हर इट इज, ऑलरेडी यू आर इम्युनो कॉम्प्रोमाइज, ऑल दोज थिंग्स आर देअर, बट स्टील वी कुड यू इमर्ज बाय गॉड्स ग्रेस अँड बाय एव्हरीबडीज सेल्फ वी कुड कम आउट ऑफ दॅट टफ टाइम अँड इट वॉज अ न्यू सेकंड इनिंग यू से समथिंग विच आय कॉल अँड व्हेरी ब्युटिफुल थिंग ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. सो प्रज्ञाजी आय वॉन्टेड टू नो समथिंग, डिड यू एव्हर 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 फील दॅट सिन्स यू आर अ होमिओपॅथिक डॉक्टर स्पेशलाइज इन होमिओपॅथी, डिड यू एव्हर फील दॅट आय शुड नॉट गो टू एनी वन, आय कॅन ट्रीट माय सेल्फ, बिकॉज देर इज अ रिझन आय एम आस्किंग यू. टू मेनी विमेन जस्ट गो टू आयदर दे रिसॉर्ट टू आयदर होमिओपॅथी और आयुर्वेदा टू ट्रीट देमसेल्फ विदाउट गोइंग for the scans or the diagnostic tests or to a surgeon or a oncologist. So did it ever cross your mind that I can cure, I can treat myself with homeopathy? Actually no, it didn't. I was never because there are certain things where you have to be very practical as far as the clinical diagnosis and the stage of any disease is concerned. So homeopathy has definitely helped me along with the whatever modern medicine treatment I was taking, reduce my chemo side effects as well as all the other things, maintaining my immunity. It helped me a lot. So I was doing it, but it never, right from the day one, it never, the moment the diagnosis came up, the stages came up, and then I discussed with Sir Dr. Herur, I met Dr. Herur and all those things. So nowadays there are standard protocols and something which is, you have a sure shot thing which is there, then I didn't feel like something which is curable sure shortly and the protocols are available, so I would go in for that first and then side by side I will do it. So it never see, this is so important. Yes see, this coming from you Prajna ji is very important. This is what I was trying to get through for all the people out there listening to us, that we have to go for the diagnostic tests, we have to go through the treatment protocol that is designed for different cancers, and then may take help of homeopathy or Ayurveda for reducing the side effects or for regaining our immunity post the whole treatment cycle is over, because this is something which people, especially women, they waste time running from here to there instead of going to the proper oncosurgeon or oncologist. So this was a very important, since it is coming from you, so ha ek khup mahatvacha ek sandesh sarkha asto ki a doctor herself is saying ki you have to go through the exact treatment design and then maybe resort for homeopathy or Ayurveda. That is the right way to do it, at least for cancer, right? Maybe I cannot comment on what others will sort it for, right? This thing, what I can say is my viewpoint and that thing, but basically a proper diagnosis in the form of tests, everything needs to be done, rather than ignoring just because I'm going for some other alternative or this thing. And it is available. Right, absolutely. Right now we have it. Everybody is affording. It is available. Earlier, some things were not there. If somebody who is staying in village, it is not there. So why not take an advantage of it? Get the full-fledged knowledge of what is happening to your body. And something which is in the earlier stage, which is easily curable, let us not play or mess up with our body many times.
That is very important, and that of course this is an individual decision. So so I would definitely you know, that is we cannot make a compulsion, very but that is you have to be you know, wise enough to take the decision. डोळसपणे निर्णय घेणं फार जरुरी आहे. I completely agree with you. I agree that it is a personal opinion, but I as a layman I think it is a best decision we can take. So Prajnaji, you spoke about second innings and a different Prajnaji. Just tell us something about how has the whole experience, I will not say the treatment or the diagnosis, the whole experience of passing through something which people call the big C, and there's so much of fear, stigma attached to it, but we have experienced it. So how has the whole experience brought a change in you? The entire experience, you know, I can see myself a different person, in the sense I enjoy life in a more different way. I look at things in a different manner. I have done so many things which I had not done earlier. I may have thought ke karenge baad mein, log kya kahenge, aise sab. So I am more you know, openly following whatever comes in my mind I want to do, or whatever things I felt ke I have not done, I wanted to do that, so I now go and do it. So you follow your heart. Yeah, I follow your heart openly. We do follow openly. It. Nobody is you know, nobody stopped us from earlier, but now it is more in a yes. sense. Okay, yes, I want to do it. Okay, just aur dusra sochti hai wo nahi sochna jo apne ko lagta hai wo. So basically doing it and putting it into the actions, so that part has happened you know, more which I can see the change in myself. So those inhibitions which were there probably earlier have you know gone to a major extent. This is a very beautiful point that you have said. The inhibitions that were there earlier have gone out, and see, there was nothing which was restricting us earlier. Asa kais nahota ki koni hota je bolat hota ki he karu naka, but it was we ourselves who had just sort of built a barrier, and now the barrier is broken. We have ourselves broken it. So acha, tell us what new things, who is the new Prajna? What does the new Prajna do that she didn't do earlier? Okay, so new Prajna is basically, I'm more conscious about you know, the health awareness of myself, diet, yes. and you know, more fitness kind of a thing. So I'm trying to, you know, yes. I have set the goals accordingly and trying to work out upon it. So if I look back to 2024, so in last 50 years I have never done a, you know, walkathon or something. So I've done 4 walkathons, 1 cyclathon, 3 to 5 kilometers, yes. But whichever is my capacity. But I have never, I had the desire, but I never felt ke I will be able to do it. But I, this time I decided I could do it. Then I used to do workouts like yoga and everything, but you know, my temperament is like that. After a few years, months, I get bored very easily. I want to explore new things. So dance is something which I like, so I have joined Zumba for this thing. So I never thought I will join Zumba. So workout is a dance form, is something which I have you know, doing since January, and I'm enjoying it. This is something new which I never felt I'll be, you know, I'll ever do in my life. So these are certain new things that I'm doing it and enjoying it. Now, you spoke about walkathons and a cyclathon. Now, Prajnaji, this is like setting new standards, again, breaking barriers that after the entire treatment protocol, you have attempted not one or two, but 4 walkathons, maybe the dream run, 5 kilometers, you said, right? Yeah, dream run, 5 kilometers. But that is a very big thing. That is a very, very big thing. And I think it sends out
इन्स्पायरिंग मेसेज टू एव्हरी वन, एस्पेशली पेशंट्स अंडरटेकिंग ट्रीटमेंट. दे हॅव समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. इफ यू कॅन डू इट, ऑल ऑफ अस कॅन डू इट. सो इट इज व्हेरी इन्स्पायरिंग अँड व्हेरी मोटिवेटिंग अँड कुडोज टू यू. कीप कीप गोइंग प्रज्ञाजी. थँक्यू, थँक्यू सो मच. आय एम ट्राईंग माय लेव्हल. नाउ या Yes. All our best wishes for this, in this endeavor of yours. So Prajna ji, tell me something. We have seen that, I have spoken to quite a few warriors, and one thing which I have come across is many of them have found new hobbies, or they have gone back to things which they had just stopped doing years ago. So is, do you also find something like that with you? Yeah, surely. Basically, baking is my passion. I have learned baking say 5 to 6 years back or something, and I was doing it for myself, our family, and this. I have learned baking, like cakes, biscuits, everything out of my hobby. And I always say you have to learn it. You have to learn it. इट इज नॉट जस्ट वॉचिंग व्हिडिओज अँड डुईंग इट, बट म्हणजे शास्त्र शुद्ध तुम्ही शिकलं पाहिजे असं मला वाटतं. आणि नवीन शिकायला मला आवडतं. मी आजही वर्कशॉप्स किंवा ऑनलाईन करते, असे बरेच केले. त्यामुळे मी सर्टिफिकेशन रेग्युलरली लर्न केलं, पण असं कधी वाटलं नव्हतं की आपण कधी ऑर्डर्स किंवा प्रोफेशनली हे करून करावं. पण बेसिकली दिस कोविड आणि हा जो काही पॅच वर्षभराचा ज्याच्यामधून आय सफर्ड, त्याच्यामुळे मला ते जास्त यु नो जाणवलं की त्याचा मला फार उपयोग झाला. उदाहरणार्थ मग माय फ्रेंड यूज टू टेल की तू इतकं छान, आणि आय एम मोर इन टू दी हेल्दी बेकिंग लाईक जवार, बाजरा, नाचणी याचे केक बनवणं, व्हीट डे, आय डोंट डू इट मैदा, शुगरच्या ऐवजी गुळ, जॅगरी अँड ऑल अशा सगळ्याचं, मीन्स ग्लुटेन फ्री. आय एम इन टू मोर ऑफ दॅट काइंड ऑफ थिंग. लाईक आय एन्जॉय, आय ऑल्सो डू दी बर्थडे केक अँड एव्हरीथिंग बिकॉज आय हॅव लर्न्ड इट. But I enjoy that more. So they were, everybody was telling me, you take orders, we want it. And also in that COVID period, you know, the main thing happened that nobody was eating from outside. So home-cooked food, everything was there. So I said, okay, sir, let's give a try. So I had just started. And then this thing happened. So this was, you know, very much helpful for me that I used to have orders. So my chemo cycle used to be on Fridays. So the side effect used to last Friday, Saturday, Friday to Monday. So from Tuesday to Thursday, I used to take orders. So I was so busy in the entire 6 months that I didn't get time to, you know, think negative or what will happen. I used to think that next time, yeah, I have worry. So this passion of mine, and it is like a, you know, stress buster for me. Anytime at night also, if I feel, I just go and do some baking. Bake one cake or something, call friends, and then we do it. So I enjoy it. That's how I do it. Even earlier also I used to do it. So that is how this passion helped me in, you know, my tough times, which I wanted, you know, to share. So a little bit of here and there are there. Definitely the side effects are there, certain health issues. But this helps you to ignore and go ahead. Right. So it reduces that pain, it reduces the thing. That is what my personal experience was. I also enjoy painting, artwork. So during this period, I have done some paintings, I learned some new Lipian art that I was interested in learning it. So I did online workshop. I made for a few things for my home, for gifting, you know, that kind of a thing. Gardening is also another hobby which I have. All my plants, I look at them like my babies. So if something is not looking well, so I feel very bad. It's not growing well. So what can we do about it? And 2-3 hours like that I can spend with my plants also. So all these things. So I learned microgreens, eating healthy and all those things. So I did microgreen workshops. I used to go microgreens, use in my food. So all these things I was doing, and I even now I do it. So all these hobbies help me to, you know, I don't have, you know, free time. So whatever free time I have, I could invest in the things which, you know, give me happiness and pleasure. Nice. And all the things that you are speaking about have a therapeutic value also. You, when you do all these things,
it is therapeutic for you in the sense that it keeps you away from negative thoughts. You are doing something worthwhile, makes you feel important that yes, I'm not wasting away, not whiling away my time. So you spoke about Lippan art and artwork, and can we if you have something nearby, can we have a look at what you do? केक्स आपण बघू शकत नाही, ते फक्त खायला येऊ तुमच्या घरी. बट इफ यू हॅव समथिंग हँडी, जस्ट लेट अस सी. शुअर शुअर, आय लेट आर व्ह्यूअर्स सी. या शुअर, कॅन यू सी दिस? येस येस, दिस इज लिपन आर्ट. दिस इज लिपन आर्ट. इट इज ब्युटिफुल. इट्स जस्ट अ शोपीस. इट इज डन ऑन वुडन, यु नो, वुडन, what do you say, wooden board, something like this as a showpiece. And there are beautiful fridge magnet or something, kind of a thing. So you make these things? Yeah. Basically these boards you get ready made, and then you have to get the clay, get the clay, mold it, do the work, and put the mirror works and everything. Then I have done in painting a few, you know, small canvas you get. So yes, yes. Those painted, and I have a friend who is a artist. So she she mounted this, and she, you know, she said, I will do like that. Yes. Beautiful. These are the small canvas. Then this was a big painting which I did. So many of the artworks I am keeping in my home. Are done by me. Beautiful. This is really very nice. Is it visible properly? Yeah, it is. So this is not amateur work, Pradnya ji. This is the work of an expert. I'm not expert. I am also a learner. These are a few more. This is a set of three paintings which I did, dandelions. And I see on the YouTube everything, and also this I have not learned anything from the class. Lippi and I learned, but painting and all, I do see videos, use some of my imagination and do it. I enjoy it, but mood ala ki mag te to 8 divas te painting je astat, nahi to mag gap hote, pan mhanje asa. Nahi, it is commendable, Pradnya ji. See, you are डॉक्टर प्रॅक्टिसिंग होमिओपॅथी. युजली एक कन्सेप्शन असतं ना की डॉक्टर्स आहेत तर मग आर्टिस्टिक साईड थोडीशी नसेल बहुतेक. बट हिअर यू आर बेकिंग केक्स, ड्रॉइंग, डुईंग फॅन्टॅस्टिक लिपन वर्क, अँड इट इज रिअली कमेंडेबल. इट इज व्हेरी इम्प्रेसिव्ह, इट इज व्हेरी मोटिवेटिंग, इट इज व्हेरी इन्स्पायरिंग. आपल्याला जे आज बघतायत पेशंट्स, सर्वायव्हर्स, देर आर सो मेनी वेज वी कॅन अपलिफ्ट आर सेल्व, आणि दिस इज कमेंडेबल. एक्झॅक्टली, म्हणजे मी म्हटलं ना की इनहिबिशन्स मागे पडली, तर म्हणजे आपण डॉक्टर आहोत, आपण हे करायचं नाही किंवा काय. बऱ्याचदा काही लोक आजूबाजूचे बोलत काही आपणच म्हणतो, तर ते आता ती इनहिबिशन्स मागे पडली की असं नाही. जो ज्याला जे आवडतं आणि ज्याच्यात ज्याला आनंद मिळतो ते प्रत्येकाने करावं, किंबहुना तेच करावं, असं फार महत्वाचं आहे. ही जी इन्साईट आहे, ती आलेली आणि दुसरी ती लोकांनी घ्यावी असं मला फार वाटतं. त्यामुळे जो मला भेटतो किंवा माझी कधी असं बोलणं झालं, तर आय यु नो ट्राय टू टेल इव्हन माय पेशंट्स ओर यु नो फ्रेंड्स की प्लीज फॉलो युअर यु नो यू शुड हॅव वन ऑर समथिंग, सम हॉबी, बिकॉज that happiness you will never get from whatever work. And if your work is your hobby or passion, then there is nothing like it. नाही, बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. आणि सी, ऍज यू सेड, आपली नेहमी हीच एक आपला हा एक प्रयत्न असतो थ्रू दीज चॅट शोज की जे सर्वायव्हर्स आपल्याला बघतायत, पेशंट्स बघतायत किंवा त्यांची फॅमिली बघते, दे गेट इन्स्पायरिंग आयडियाज अबाउट हाऊ टू लुक फॉरवर्ड. आज समजा पेशंटचा ट्रीटमेंट चालू आहे, तर आज नाही उद्या तो संपणारच आहे, बट वी हॅव टू, ॲज यू सेड, लिव्ह अ लाईफ होल हार्टेडली. आता नाही तर तेव्हा,
इफ नॉट नाव वेन राईट. ऍब्सोल्युटली. सो यू हॅव सॉर्ट ऑफ मोटिवेटेड अँड ब्रॉट सो मच ऑफ पॉझिटिव्हिटी की इतकं सगळं ट्रीटमेंट घेऊन आणि त्याच्यात नेगेटिव्हिटी न आणता आपल्याला इतकं मोटिवेटेड ठेवलं. तर व्हॉट डू यू थिंक प्रज्ञाजी की ही जी आपली कॅन्सरची जर्नी आहे त्याच्यानंतर इफ यू हॅव टू सम इट अप हाऊ इज लाईफ पोस्ट कॅन्सर. पोस्ट कॅन्सर लाईफ इज गुड. लाईफ इज हॅपनिंग अँड मेनी न्यू थिंग्स विच आर कमिंग अप अँड देर इज अ डिफरंट वे टू लुक ॲट इट. लिव्हिंग इन द प्रेझेंट, लिव्हिंग द प्रेझेंट मोमेंट अँड एन्जॉईंग दॅट रादर दॅन यू नो वॉट क्रिबिंग ऑन द पास्ट ऑर वॉट विल हॅपन थिंकिंग अबाउट वरिंग अबाउट द फ्युचर. सो बेसिकली इट हॅज टॉट द चॅलेंजेस कम अँड दे टीच यू द थिंग्स ना. सो इट टॉट टू लिव्ह इन द प्रेझेंट अँड एन्जॉय द प्रेझेंट मोमेंट दॅट आय विल से. Very, very well said. Very well said. More of that way. Yes, yes. Very well said. This is the greatest takeaway from this chat that I've had with you, Dr. Pradnya. Living in the present moment and not stressing about the future. No, aaj, aata, haa jo moment hai. Very well said. I'm sure ki aaj jitki loka aapnela bakta hai, हा एक जो एक लास्ट वन लाइनर दॅट यू हॅव सेड अलॉंग विथ ऑल युअर ब्युटिफुल आर्ट पीसेस सगळ्यांनाच लाईफ पोस्ट कॅन्सर वर्थ वाईल वाटणारच वाटणार आहे. आय एम व्हेरी शुअर ऑफ दॅट बिकॉज वी हॅव समवन लाईक यू हु इज प्रूव्हिंग इट. तर केक खायला आता तुमच्या घरी आम्ही नक्कीच येणार आहोत बिकॉज what you said gluten free and all these cakes have got me so excited. You are always welcome. Always like, welcome. Yeah, yes, sure. Yes. So it was beautiful talking to you Dr. Pradnya and kuthe time kuthe nigun gela aplyala kalalas nahi khara manje ajun jaast bolaycho hota apan parat bhetu pan thank you so much for taking out time for us tumcha schedule madun and meeting us. Yeah. Helping all our viewers. Thank you. I would like to say a few, two, three more lines on this. I mean, little bit this thing is, I feel every woman should, you know, don't keep yourself at backstage. You should, you know, look at yourself and your priority. You should make yourself priority. Make your, right. You know, husband, children, independent. So that you can give time for yourself rather than, you know, continuously being in this thing. Don't ignore any health issues if it is there. आपण कसं म्हणजे कसं असतं की घरच्या कोणाला काही झालं तर पहिले जाऊ डॉक्टरकडे पण स्वतःला काही झालं तर उद्या जाऊ परवा जाऊ हे काम उद्या आता घरात काहीतरी आहे तर ते न करता स्वतःकडे लक्ष द्यावं आणि बी पॉझिटिव्ह. सगळ्यातून मार्ग निघतो थोडेसे गोष्टी असतात तर त्या गोष्टी प्रत्येकाने हे केल्या पाहिजेत आणि हेल्थ इन्शुरन्स वगैरे जर कोणी हे नसेल तर त्याचाही इम्पॉर्टन्स आहे बिकॉज नाऊ वर्ड इज द हेल्थ केअर एव्हरीथिंग इज क्वाईट यु नो एक्सपेन्सिव्ह. सो दॅट इज ऑल्सो दॅट अवेअरनेस इज ऑल्सो वन ऑफ द थिंग इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो बेसिकली अवेअर बी अवेअर ऑफ इट अँड एन्जॉय दॅट वुड बी दी यु नो मंत्र माय रिक्वेस्ट टू ऑर यु नो दिस थिंग टू ऑल अवर व्ह्युअर्स. व्हेरी वेल सेड अँड ऑल all very important points. I hope everyone listening to us, especially the women listening to us, will take note and try to incorporate all these things in their lives. Be happy, spread happiness, because I feel only when you yourself are happy that you can spread happiness, otherwise it is very difficult. Absolutely. Okay, thank you so much for taking out time for us Dr. Pradnya. Thank you for all your valuable tips. Wishing you best of luck for all your walkathons, cyclathons, as well as best wishes for your pursuing your art forms, gardening, as well as your homeopathy practice. Thank you so much, Pradnya ji. Thank you so much for giving me the opportunity, Preeti ji. Thank you so much. Thank you. And you're always welcome for cakes.
एनी टाइम. येस 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 श्युअर. सो फ्रेंड्स, आज बस यहीं तक प्रज्ञा जी की गोल्डन वर्ड्स के साथ आज का ये एपिसोड खत्म करते हैं. नेक्स्ट एपिसोड में फिर एक डैजलिंग वॉरियर के साथ आपके सामने आऊंगी. तब तक के लिए टेक केयर, एंड एज प्रज्ञा जी सेड, लिव इन द प्रेजेंट एंड बी हैप्पी. थैंक यू. थैंक यू.